तेव्हा ना कसं तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रेक्षकांचा प्रत्यक्षात रिस्पॉन्स मिळायचा आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली त्याच्यामुळे सगळ्या प्रेक्षक आपल्या फॅन्स पण बोलतात ते आपल्या मोबाईलवरती बोलतात तेव्हा सोशल मीडियावरती बोलतात तेव्हा कशी प्रत्यक्षात पत्र यायची म्हणजे फॅन्सचे लेटर्स यायचे आणि त्याच्यामध्ये इतके त्यांनी छान ती पत्र लिहिलेली असायची त्याच्यामुळे खूप मजा यायची मेरी सगळं ते वाचायला वगैरेच पण आताच हे वेगळं आहे जे पूर्वी कसं व्हायचं जेव्हा माझी सुरुवात झाली तेव्हा पहिलं मला काम मिळालं त्याच्यानंतर कामं बघून कामं मिळत होती म्हणजे मी आजपर्यंत कधीच काम मागायला गेले नाही तर काम बघून मला पुढची कामं मला मिळत होती पण आताच असं झालंय की काम मिळताना तुमचे फॉलोअर्स किती आहेत हां तुमची टिक आहे की नाही मग त्याच्यावरती तुम्हाला कामं मिळतात तर मला हे वाटतं हे खूप चुकीचं आहे म्हणजे तुम्हाला फॉलोअर्स हे तुमचे आहे तुमचे मीडियाचे फॉलोअर्स आहेत पण तुमचे फॉलोअर्स जास्त आहेत ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चांगले आर्टिस्ट आहात किंवा रील्स केले वगैरे म्हणजे चांगले आर्टिस्ट आहात असं नाही होत असं मला तरी वाटत पण आता सगळा फोकस त्या दृष्टीने चाललेला आहे जे खूप चुकीचे आहे असं मला वाटतं पण रील्स मध्ये कसं आहे काही सेकंदाची असतात आणि सिनेमा आपण जर म्हंटल तर तो किमान चौदा वेळांचा तरी आजच्या काळात असतो म्हणजे रील्स पेलणं आणि चौदा वेळाचा सिनेमा पेलणं याच्यामध्ये पण फरक आहे ना आणि सिरियल असेल तर दोन दोन तीन तीन वर्ष चालते मग आणि त्या रील्स मध्ये म्हणजे त्याच्यात तुमचे इमोशन्स हे ते तुम्हाला एका रील मधून काही कळत नाहीत तुम्ही किती चांगले आर्टिस्ट आहात ते रील मधून काही कळत नाही तर त्याच्यामुळे पण म्हणून असं की हा सगळं चुकीचा ट्रेंड चालला असं म्हणजे मला तरी जाणवत आणि आमची जी पिढी आहे की ती ती सोशल मीडियावरती खूपच कमी आहे त्याच्यामुळे आमच्या काही काही जणांचे आहेत बरेच ते खूप ऍडव्हान्स आहेत तर त्यांचे पण फॉलोअर्स किंवा ते सोशल मीडिया ऍक्टिव्ह वगैरे असे बरेच आहेत पण तसे बरेच वेळा मी नसल्यामुळे आमचे काही फॉलोअर्स तसे तेवढे असे मिलियन्स मध्ये किंवा खूप असे नाही त्याच्यामुळे आमचे थाउजंड मध्ये असे असतात तर याचा अर्थ असा होत आमच्या एवढ्या वर्षाच्या मध्ये काहीच केलेलं नाही असं थोडं आहे कारण तू काम केलं म्हणून ना पण तरी आता तुम्हाला काम मिळताना सुद्धा म्हणजे मी बऱ्याच वेळा असं ऐकते की जेव्हा कास्टिंग होत असतं त्यावेळेला जे आता सगळे तसे नवीन आता आलेले आहेत कास्टिंग करता वगैरे पण बाकी हे तर ते त्यांना त्यांनी आमच्या सगळ्यांची काही कामं बघितलेली नाहीये तेवढे नसतात त्यांना काही माहिती नाही काय कामं केलेत तर ते, ते, ते बघतात अरे फेसबुक वरती किती आहेत इं, इंस्टाग्राम वरती किती फॉलोअर्स आहेत अच्छा फॉलोअर्स जास्त म्हणजे जा, हा म्हणजे ही चांगली आहे लोकप्रिय आहे तर हे बघून आता काम मिळतात मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका